शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्यामध्ये आहे आणि अयोध्यात ते 2 दिवस राहणार आहे आणि शिवसेनाचे जे लीडर्स आहेत ते आले आहे आमच्या सोबत. काय लीडर्स आहे यांच्याशी बोलून काय आज माहोल आहे आणि शिवसेनाचा हा ॲक्शन किती इम्पॅक्ट टाकणार आहे राम मंदिर मुद्द्यावर. सर तुम्ही कोल्हापूरवरून आले, मुंबई तुम्ही मुंबईवरून आलात आहे, कसं काय वाटतं आता हे शिवसेना अयोध्याला आली आहे आणि शिवसेनाचा हा जे स्टेप आहे हा किती इम्पॅक्ट ठेवणार आहे राम मंदिरच्या मुद्द्यावर. बघा, पहिली आमची आम्ही दरवर्षी गौरव हिंदू आहे म्हणून म्हणतो आहे. आज आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला बाबरी मस्जिदचं ज्यावेळेला झालेलं त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलेलं, जर बाबरी माझ्या हिंदू आपल्या हिंदू शिवसैनिकांनी जर पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे. त्यानंतर बाळासाहेबांची खूप इच्छा होती की ते यायला पाहिजे आणि आपलं राम मंदिर व्हायला पाहिजे. त्याच हिशोबाने आज आमच्या शिवसेनाचे पक्षप्रमुख आज उद्धवसाहेब ठाकरे त्यानिमित्ताने येत आहेत. उद्या राम जन्माचं दर्शन घेऊन त्यांच्यावर एक आपली वीट म्हणतो आपण ती वीट ठेवून त्या राम मंदिराची उभारणीसाठी संकल्प करणार आहे की बाबा येणारं जे कुठचं सरकार असेल तर पहिलं मंदिर बांधेल आणि मग सरकार बनवेल असा उद्दिष्ट घेऊन आमचे आदरणीय पक्षप्रमुख येत आहेत. आम्ही खूप सारे शिवसेनेचे फक्त पदाधिकारी जाता आले, शिवसैनिक नाही आले, शिवसेनेचे पदाधिकारी काही साहेबांबरोबर आम्ही नाव. आता साहेबांचं आगमन होईल 1 वाजता, त्यानंतर लक्ष्मण जिल्ह्यावर तिथे हे होईल, साधू संतांची भेट होईल, नंतर संध्याकाळी शरीर आरती होईल आणि उद्या राम मंदिराचं दर्शन घेऊन उद्या उद्याला पत्रकारांची पत्रकारांनी संबोधित करतील. त्यांचा जो उद्दिष्ट काय आहे राम मंदिरबद्दल तो उद्दिष्ट आदरणीय पक्षप्रमुख स्पष्ट करतील. पण हे BJP हे आपल्या मॅनिफेस्टोमध्ये हे केलं होतं की राम मंदिर ते करणार, पण 4 वर्ष झाले आतापर्यंत राम मंदिरसाठी काही डेट नाही सांगितलं आहे, काय नाही BJP काय बोलत नाही. आता आम्हाला तेच म्हणायचं, आपल्या आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी वाराणसीमधून निवडून आले, आज देशभर विदेश विदेश फिरत आहे, सगळे दौरे करत आहे, पण तुम्ही बघा त्यांनी अयोध्येचं कधी पाहुलं, अयोध्येवर लक्ष दिलं का, अयोध्येला एखादी भेट तरी दिली का? मग त्याची आठवण करून द्यायला आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज येत आहेत. त्यानिमित्ताने आठवण जर राम मंदिरची झाली तर आदरणीय पंतप्रधान येऊन त्याचं दर्शन घेतील आणि राम मंदिरबद्दल काहीतरी बोलतील. सर तुम्ही आलेत कोल्हापूरवरून, तुम्हाला काय वाटतं आज जसं माहोल हे बनलं आहे इथे, तुम्हाला काय वाटतं BJP वर इम्पॅक्ट होणार? निश्चित, महाराष्ट्रातून असंख्य पदाधिकारी आज या ठिकाणी अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि सगळं राममय भगवं वातावरण झालेलं आहे. ज्या पद्धतीने गर्व से गव हम हिंदू आहे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं आणि 92-93 ज्या पद्धतीने इथं प्रकार घडला होता आणि त्या सगळ्या प्रकाराची जबाबदारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती, आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आज अयोध्येमध्ये येत आहेत. आणि निश्चितपणानं तुम्हाला एवढं सांगतो, या मंदिर निर्माणाचं काम या देशामध्ये जर कोण करेल तर ते फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेच करतील, बाकी कोण करणार नाहीत. बाकी आजचे दिन येईल, अमुक येईल, तमुक येईल अशा पद्धतीच्या थापा मारणारे लोक आहेत, पण पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मंदिर निर्माणाचं काम या ठिकाणी करतील. हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार, ही भूमिका घेऊन पक्षप्रमुख या ठिकाणाहून काम करणार आहेत. आपण बघितलं की हे सर्वेंचं हेच बोलणं आहे, पहिले मंदिर त्याच्यानंतर सरकार, यानी की पहिले मंदिर फिर सरकार असं बोलणं आहे यांचा. आणि लगातार जे शिवसेनाचे जे कार्यकर्ता आहे हे अयोध्यात येत आहे आणि हे यांचं जे स्टेप आहे हा BJP वर किती इम्पॅक्ट टाकणार, का राम मंदिर बनणार का नाही याच्यावर काय होणार, या तर हा तर आपल्याला येणाऱ्या 2019 निवडणुकीच्या पहिलेच आपल्याला बघावा लागेल. व्हिडिओ चॅनल कुणाल बांद्रेसोबत सोनू कनौजिया, HW News अयोध्या.